इन पीडियाट्रिक नर्स स्पेशलिस्ट आहे. माझं नर्सिंग मध्ये एमएससी प्लस पीएचडी पण करतोय. एमएससी तर झालेलं आहे, पीएचडी करतोय आणि पीडियाट्रिक नर्स स्पेशलिस्ट म्हणून आहे. आणि मला अमाऊंट टीचिंग मध्ये 10 वर्ष एक्सपिरियन्स आहे. मी असोसिएट प्रोफेसर होतो प्रोफेस्ट मेडिकल सायन्सेस मार्फत. त्याच्यामुळे तुम्हाला कोणी लास्ट माझा अटेंड केला असं तर मी राहील. तरी आज मी फोटोथेरपी बद्दल बोलतोय. फोटोथेरपी तुम्ही ओके सिस्टम बद्दल बघितलं असेल ते एलएच आहे, पण तुम्ही पण बघित बरंच जग बघितलं असेल. कधी डिलिव्हरी झालं की सांगतात युजली मराठीमध्ये बोलतात की माझं बाळ काचाच्या पेटीमध्ये आहे, माझं बाळ काचाच्या पेटीमध्ये आहे. पण फोटोथेरपीचा आम्हाला म्हणजे इन ब्रीफ माहित आहे, वर्णवर्ण काय काय माहित आहे, पण डिटेल आज तुम्हाला 15 मिनिटमध्ये सांगतो की ऍक्च्युली आमचं काम फोटोथेरपीमध्ये काय आहे. फर्स्ट फोटोथेरपीचं डेफिनेशन सांगतो. फोटोथेरपीचा डेफिनेशन असा आहे, फोटोथेरपीमध्ये सिम्पल मध्ये काय करा तुम्ही, एक लाईट सोर्स राहतो, एक लाईट सोर्स राहतो, ते बाळाच्या स्किनवर तुम्ही काय करता एक्सपोज करता है ना, बाळाच्या स्किनवर एक्सपोज करता. सिंपल मध्ये सांगायला म्हटलं तर फोटो म्हणजे लाईट, फोटो म्हणजे काय लाईट, थेरपी म्हणजे काय ट्रीटमेंट. एक लाईटचं ट्रीटमेंटला तुम्ही काय करतो फोटोथेरपी म्हणतो. थोडं सिंपल मध्ये इंग्लिश मध्ये सांगा म्हणजे अप्लिकेशन ऑफ लाईट ऑन न्यूरॉन्स बॉडी, अप्लिकेशन ऑफ लाईट ऑन न्यूरॉन्स बॉडी जस्ट टू एक्सट्रॅक्ट बिलिरुबिन, मतलब बाळाचं बिलिरुबिन लेवल कमी करायचं. ओके, फोटोथेरपीचं डेफिनेशन तुम्हाला कळलं है ना, जस्ट एक लाईट राहतो, त्या लाईट बाळाच्या त्वचेवर सोडायचं, त्याच्याने बिलिरुबिन लेवल काय होतो कमी होतो. ओके, बिलिरुबिन लेवल, बिलिरुबिन म्हणजे काय, बिलिरुबिन म्हणजे काय, ते लेवल कशाला वाढतो म्हणजे युजली बघा तुम्ही, तुम्ही कधी ऐकला का अडल्ट मध्ये बिलिरुबिन द्या, 4-5 वर्ष झालेलं नाही. युजली तुम्ही बघा कधी कधी बिलिरुबिन लेवल वाढलंय ते एकदम 9000 बच्चू मध्येच वाढलेलं आहे, म्हणजे न्यू रेट मध्येच ते वाढलेलं असतो. कशाला, काही रिझन स्पेसिफिक बिलिरुबिन कसा राहतो म्हटलं पिवळा कलर राहतो, कशाला वाढतो माहित नाही तुम्हाला. सी बघा, इज इम्पॉर्टंट आहे का, काय म्हणतात मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. ओके, एक फोटोथेरपी कधी देतो आम्ही, तुम्ही म्हटलं कावे, मराठीमध्ये कावे म्हणतात, इंग्लिश मध्ये जॉन्डिस हायपर बिलिरुबिनेमिया है ना. हायपर बिलिरुबिनेमिया म्हणजे हायपर म्हणतात जास्त, बिलिरुबिनेमिया म्हणतात रक्तामध्ये बिलिरुबिनचा वाढ होणं है ना, प्रमाण वाढ. हायपर बिलिरुबिन इक्ट्रस बी म्हणतात, इक्ट्रस तीन नाव येतात, इक्ट्रस जॉन्डिस हायपर बिलिरुबिन तीन विचारलं तर तेच देवायचं तुम्हाला. काळ म्हणजे पण तेच, चार मराठी म्हणजे तुम्हाला येणे म्हणजे मराठीमध्ये येऊ लागतं ना, काळ म्हणजे पण तेच आहे. ओके, वाढतं कशाला, फर्स्ट बघा बाळ कधी जन्म होतं ना बाळाचं, एकतर आईच्या पोटात राहतो, बाळ काय राहतो आईच्या पोटात राहतो, आईच्या पोटातून बाहेरलोकांनी सर्वसाधारण खूप काही चेंजेस होतात है ना, खूप काही चेंजेस होतात. आणि बाळ जन्मल्यानंतर बघा सर्व काही गोष्टी त्यांची इमॅच्युअर राहतात, त्यांचं लंग्स इमॅच्युअर राहतं, ते बोलता येतं का नाही, त्यांचं स्किन इमॅच्युअर, ऑलमोस्ट सगळे ऑर्गन इमॅच्युअर राहतात, आणि लिव्हर पण इमॅच्युअर राहतो, लिव्हर पण काय राहतो इमॅच्युअर राहतो. ऍक्च्युली तुम्हाला रक्ताचे घटक माहित असेल, रक्तामध्ये किती घटक आहेत, टोटल 2 है ना, एक ब्लड सेल म्हणतो, एक ब्लड प्लाझ्मा है ना, ब्लड सेल ब्लड प्लाझ्मा, ब्लड सेल मध्ये 3 येतात, आरबीसी डब्ल्यूबीसी प्लेटलेट. ह्याच्यामध्ये काय होतं, लाल काय रंग राहतो ना, लाल म्हणजे आरबीसी, आरबीसी काय होतं का, हे पण होतं सगळं इमॅच्युअर आहे, रक्त पण इमॅच्युअर राहतो, जास्त येणार नाही, पण ते काय लागतं म्हणजे का आरबीसी ब्रेकडाऊन व्हावा लागतो, ब्रेकडाऊन म्हणजे त्याची तुकडे तुकडे व्हावा लागतो. कधी आरबीसी ब्रेकडाऊन होतात तेव्हाच काय होतं बिलिरुबिनचा वाढतो. आरबीसी मध्ये काय राहतं, युजली रेड ब्लड सेल मध्ये हिमोग्लोबिन म्हणजे कंटेंट राहतं, तुम्हाला माहित असेल एचबीएचबी हिमोग्लोबिन होतो, त्याच्यामध्ये 2 पार्ट येतात, हिम आणि ग्लोबिन. एक ग्लोबिन एक प्रोटीन पार्ट आहे, ते बॉडी यूज करून घेतो. हिम काय होतो म्हणजे काय ब्रेक होतो, आणि कधी हिम ब्रेक करतो तेव्हा काय होतं हे मेकॅनिझम. आणि हे गोष्ट नवजात शिशू मध्ये कशाला जास्त होतो, नवजात शिशूचा काय रक्त राहतो, रक्ताचा घटक राहतो, ते इमॅच्युअर राहतो, तिथून तिथं जातो ना, तिथून बिलिरुबिन लेवल वाढत जातो. आणि नवजात शिशूमध्ये जास्त काय होतं आरबीसी ब्रेकडाऊन होतो, म्हणून बिलिरुबिन लेवल जास्त होतो. ओके, ह्याच्यामध्ये बिलिरुबिन लेवल मध्ये पण मी तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये 2 टाईप आहेत, एक इनसॉल्युबल म्हणून आहे, एक सॉल्युबल म्हणून, एक इनसॉल्युबल सॉल्युबल. सॉल्युबल म्हणजे कसं राहतो माहिती का, पाणी टाईप राहतो, पाणी टाईप म्हणजे अंगातून बाहेर येऊन जातो. इनसॉल्युबल म्हणजे कसं राहतो माहिती का, ते आईस टाईप राहतो. फॉर एक्झाम्पल हे पाणीचं बॉटल आहे, समजा हे पाणीचं बॉटल आहे, त्याच्यामध्ये अकस्मात आईस असतं, आपल्याला आईस काढताना काय होतं, निघतं का आईस, नाही निघत, त्याला काय करावं लागतं,
थोडं गरम केलं पाणी उतरून पाणी वरती आणि इमिडिएटली निघतो. सेम टू सेम, सेम टू सेम हे प्रोसेस तसंच आहे. बिलिरुबिनचा प्रोसेस तसंच आहे. याच्यामध्ये काय होतो माहिती का? इनसॉल्युबल बिलिरुबिन लिहून घेऊ नका. मी सगळ्यांना म्हणून देतो तुम्हाला इनसॉल्युबल बिलिरुबिन इथं लक्ष द्या, म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन अडवायला नको. हे समजा याच्यामध्ये या बॉटलमध्ये आईस आहे. आईसला काढता काढता काढतो आईस येत नाही. आम्हाला जबरदस्ती करावं लागतं. आईसला काय करा तुम्ही? गरम करा, नाहीतर बाहेर ठेवा. ऑटोमॅटिकली काय होतो? पाणी पाणी फिरत आहे ना. सेम प्रोसेस याच्यामध्ये पण आहे. आम्ही काय करतो? बाळाच्या स्किनला इथं काय करतो? फोटोथेरपी लाईट देतो. बाळाचं स्किन गरम करतो. गरम केलं की काय होतं? बिलिरुबिन काय ना ते सॉल्युबल इनसॉल्युबल असलेलं सॉल्युबल मध्ये काय, म्हणजे हार्ड बिलिरुबिन असलेलं लिक्विड बिलिरुबिन होतं. आणि ते सूमधून शी मधून हॉर्सफॅट मधून ते बाहेर निघतो. हे सिम्पल मध्ये कळलं तुम्हाला? हे याचं प्रोसेस आहे. आणि शेवटी काय मिळतो? आर्टिकल काय काय युज करतो ते बघू. तुम्हाला डेफिनेशन कळलं आणि तुम्हाला त्याचं सॉल्युबल इनसॉल्युबलचं मिनिंग कळलं. आता नेक्स्ट आम्ही काय करू? काय काय लागतात ते बघू. फर्स्ट तुमचं बाळ लागतं, त्याला बिलिरुबिन त्याचं वाढलेलं असलं तरी ते लागतो. पण बाळाला डायपर आणि आयशील्ड घालायचं जरूरत आहे. मी ते तुम्हाला दाखवतो. नेक्स्ट तुम्हाला लागतात गॉज पीस, हे पुसून घ्यायला. कार्बोलाइज करतो ना, कार्बोलायझेशन ऑफ फोटोथेरपीला आम्हाला काय लागतात? गॉज पीस लागतात. नंतर तुम्हाला स्टेरियम नाहीतर स्पिरिट लागतो. स्टेरियम नाहीतर स्पिरिट लागतो. त्याच्यानंतर ना तुम्हाला एक आयशील्ड लागतो, ते कसं प्रिपेअर करतात ते दाखवतो. नंतर पेपरशीट, युजली पेपरशीट यूज करत नाही. पण कसं बाळ युजली शी सू एकाकडे बघा तुम्ही, डायपर टाकत नाही. मग त्या आईचं लंगोट इंगोट टाकताना आता पेपरशीट टाकावं लागतं, नाहीतर खालचं खराब होतो. म्हणून पेपरशीट टाकतो. बट युजली पेपरशीट यूज करत नाही, कारण जे आलरेडी आमचं मॅट्रेस आहे. म्हणजे काय म्हणतात तुम्ही याला? मॅट्रेसला गादी ऑलरेडी आहे, गाण काय होत नाही. गादी ते पण कसं वॉटर प्रूफ आहे, पुसून घेऊ शकतात. नंतर तुम्हाला ग्लव्ज लागतात. हे काय क्लीन प्रोसिजर आहे, त्याला काय प्रोसिजर नाही. यूज करू पण शकता, पण केलेलं बरं आहे का? म्हणजे बाकी शी सू लागायचं पक्षा आहे ना, आमचं इन्फेक्शन झाल्या पक्षा ते पण लागणं गरजेचं आहे. मी आणि तुम्हाला एक कातर पाहिजे आणि एक स्टिकिंग नोट्स पाहिजे. स्टिकिंग नोट्स कशाला पाहिजे तुम्हाला? तुम्ही कधी स्टार्ट केला बिलिरुबिन आणि कधी हँड केला त्याच्यासाठी तुम्हाला एक स्टिकिंग नोट पाहिजे. आणि तुमचं डॉक्युमेंटेशन करण्यासाठी तुमचं काही पण डॉक्युमेंटेशनचं तुमचं काय केशीट राहतो ना, ते केशीट एवढं पाहिजे तुम्हाला. आता मी सांगतो तुम्हाला की फोटोथेरपी युनिटचे काय काय पार्ट्स येतात. तर हे फोटो पूर्ण फोटोथेरपी युनिट आहे. ह्याला मी वार्मर म्हणतो. पूर्ण युनिट काय असतं वार्मर म्हणतो. ह्याला फोटोथेरपी सरफेस म्हणतो. हे वार्मरचं लॅम्प आहे. तिथं वार्मरचे लॅम्प आहेत आणि वार्मरचे काय काय रीडिंग येतात ना, हे स्किन वगैरे सगळे रीडिंग आहे. हे स्किनचं प्रोब आहे, तुम्ही बघू शकता. हे स्किन प्रोब आहे. स्किन प्रोबच्या नंतर तुम्हाला आय व्ही वगैरे लावायचं असतं तर इथं बाजूला आय व्ही स्टँड आहे. त्याच्यानंतर मॉनिटरसाठी इथं बाजूला जागा आहे. हे सोड हे काय पार्ट आहे ना, हे कुठं बाळाचं बेड आहे ना मॅट्रेस, त्याला आम्ही बेसिनेट म्हणतो. बेसिनेट आणि हे काय साईडचं, हे साईड रेल आहे. म्हणजे सरकून मी काय करू शकतो, काम वगैरे करू शकतो. याला साईड रेल म्हणतात. हे सोडून हे बाकीचे वायरिंग आहे. वायरिंग नंतर हे स्विच आहे आणि हे प्लग आहे. आणि इम्पॉर्टंट काय म्हणजे खाली पण आम्ही सरफेस फोटोथेरपीसाठी सरफेस केलेला आहे. आणि तुम्ही मेडिकेशन काय करते झाला तर तिथं मेडिकेशनसाठी किंवा डॉक्युमेंटेशनसाठी त्यांनी एक सपोर्टिंग हे पण दिलेलं आहे. त्याच्यानंतर व्हील्स आहेत. तरी ही सगळी पार्ट्स फोटोथेरपीचे युनिटचे पार्ट्स आहेत. आता मी तुम्हाला सांगणार आहे की टाईप ऑफ फोटोथेरपी म्हणजे किती टाईप ऑफ फोटोथेरपी आहात. फर्स्ट हे आहे फर्स्ट सिंगल फोटोथेरपी. तुम्ही इकडे बघू शकता हे एक लेअर आहे. तर याला आम्ही सिंगल फोटोथेरपी युजली म्हणतो. म्हणजे वर्ण अकस्मात आम्ही बाळाला फोटोथेरपी दिला त्याला सिंगल सर्फेस म्हणतात. खाली तुम्ही बघू शकता अजून एक फोटोथेरपीचं सर्फेस आहे. हे दोन्ही एकदम स्टार्ट केले तर याला डबल लेअर फोटोथेरपी म्हणतात. डबल लेअर फोटोथेरपी केव्हा युज करतात? तेव्हा बाळाचं बिलिरुबिन लेवल खूप जास्त असतं तेव्हा युज करतात. आणि अजून एक येतं बिली ब्लँकेट फोटोथेरपी म्हणून. त्याच्यामध्ये काय करतात? ते बेसिनेट काय राहतो ना, बेसिनेट हे तर ब्लँकेट टाकून देतात. ते ब्लँकेट काय करतं? हीट जास्त ऑब्झर्व करतो. ऑब्झर्व जास्त केलं की बाळाचं काय होतं? बिलिरुबिन एक्सप्रेशन जास्त होतो. तर ही तीन टाईपची बिलिरुबिनची म्हणजे फोटोथेरपीची टाईप आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की फोटोथेरपी युनिट नाहीतर फोटोथेरपी मशीन कार्बोलाइज कसं करतं. कधी पण तुम्ही कोणती पण गोष्टी क्लीन करताना तुम्ही काय करता? फ्रॉम क्लिनिनेस टू अनक्लिनिनेस तुम्ही काय करता? युजली क्लीन करता. तरी आम्ही बघू आहे बेसिनेट आहे. आपण हे बेसिनेट मध्ये सगळ्यांनी इथं बाळ हिंमत होता. मेन इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे बाळ हिंमत होता. हे सगळ्यांनी इथं क्लीन पार्ट आहे. तरी आम्ही फर्स्ट काय करतो? बेसिनेट क्लीन करतो. नंतर इंटरनल पार्ट ऑफ
साइड रेल्स हे क्लीन करून घेतो मी तुम्हाला कसं दाखवतो तुमच्याकडे क्लीन करायला एक वॉश पीस असायला पाहिजे नंतर तुम्ही स्टेरिलियम नंतर कोणतं पण एक अँटीसेप्टिक सोल्युशन घेऊ शकता हे आपलं स्टेरिलियम आहे स्पिरिट आहे तरी तुम्ही इथं बघू शकता स्ट्रोक कसं द्यायचं स्ट्रोक देताना तुम्ही काय करायचं एक साईड मधून दुसरा साईड घ्यायचा फर्स्ट स्ट्रोक सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ पाच स्ट्रोक झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता साईड चेंज करू शकता वन टू थ्री फोर फाईव्ह इंटरनल पार्ट काय पण राहतो ना इंटरनल ऑफ साईड रेल्स ते तुम्ही क्लीन करू शकता फ्रॉम म्हणजे खालून वरती एक स्ट्रोक दोन स्ट्रोक तीन स्ट्रोक एक सॉरी एक स्ट्रोक दोन स्ट्रोक तीन स्ट्रोक नंतर दुसरा पार्ट यूज करून खालून एक स्ट्रोक दोन स्ट्रोक तीन स्ट्रोक तसंच हे काय पार्ट राहतो ना त्याला तुम्ही हे साईड रेल तुम्ही ट्रेक करू शकता इथून नंतर त्याचं पण आपण एक स्ट्रोक दोन स्ट्रोक आणि तीन स्ट्रोक हे रीतीने तुम्ही काय करू शकता तुमचं पूर्ण बेसिनेट आणि साईड रेल्स क्लीन करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला वाटलंय ओळचं पण क्लीन करून घेऊ शकता तुम्ही आणि साईडचं पण तुम्ही क्लीन करून घेऊ शकता वाटलं तर पण कार्बोनायझेशन करताना कधी पण लॅम्प आणि कुठे इलेक्ट्रिकची वस्तू राहतात तिथं स्टेरिलियम आणि स्पिरिट वापरू नका का म्हणजे शक्यतो फ्लुइड नाही तर सोल्युशन काही गेलं ते स्पार्क व्हायचा चान्स राहतो तरी ते युज करू नका काय करायला पाहिजे बघा फिजिकल प्रिपरेशन म्हणतात फिजिकल प्रिपरेशन मध्ये काय काय करायला पाहिजे तुमचं लाईट वर्किंग आहे का नाही बघायला पाहिजे लाईट आहे ना वर्किंग आहे का नाही बघायला पाहिजे आणि डिस्टन्स राहतो ना फोटोथेरपी हे फोटोथेरपी लाईट आहे हे तर वॉर्मर आहे हे काय तुमचं फोटोथेरपी लाईट सोर्स आहे बाळासन बाज होतं ना बाळासन फोटोथेरपीचं काय डिस्टन्स राहतो ना हे किती राहायला पाहिजे 45 सेंटीमीटर पाहिजे 45 सेंटीमीटर आणि लाईटचं काय इंटेन्सिटी राहतो ना इंटेन्सिटी ते 420 ते 500 मायक्रोवॅट पाहिजे 420 ते 500 मायक्रोवॅट पाहिजे हे बघा आणि तुम्ही स्टार्टिंगच ते ऑन करून घ्यायचं फोटोथेरपी काय करायचं स्टार्टिंगच तुम्ही ऑन करून घ्यायचं काय म्हणजे ते थोडं प्री वॉर्म वॉर्म असतं है ना ते वॉर्म नसलं तर काय होतं डायरेक्टली थंडीमध्ये बाळाला काय म्हणजे एकतरी बाळ काय राहतो रिकेड राहतो थंड लागायच्या अंतर तो अगोदरच लोक घ्यायचं बाळाला टाकायचं म्हणजे बाळाला प्लेस करायच्या अगोदर एक 5 मिनिट अगोदर लावायचं काय म्हणजे प्री वॉर्म होईल थोडं गरम होईल बाळा काय म्हणजे ते पुसून रिकेड राहतो ना आम्ही ते थंड राहतो सरफेस म्हणून काय करायचं थोडं प्री वॉर्म करून घ्यायचं ओके एकदा हे झालं नंतर तुम्हाला काय बघायचं फिजिकल प्रिपरेशन मध्ये बाळ है ना बाळ तीन गोष्टीला इम्पॉर्टंट आहे बाळ फर्स्ट गोष्ट काय मिळतं का बाळाला ह्याच्यामध्ये फर्स्ट त्याला खरंच गरज आहे का फोटोथेरपीचा बाळाला खरंच गरज आहे का गरज कसं कळतं आपल्याला बिलिरुबिन लेव्हल इनडायरेक्ट आणि डायरेक्ट बिलिरुबिन लेव्हल म्हणून राहतात त्याच्यामध्ये पण बाळाचं बिलिरुबिन लेव्हल 5 ग्रॅम पर डेसिलिटरच्या पेक्षा जास्त असलं फर्स्ट दिवस तर त्याला बिलिरुबिन फोटोथेरपी देतात आणि सेकंड दिवस 8 ग्रॅम पर डेसिलिटरच्या वर असलं तर युजली काय करतात त्याला फोटोथेरपीवर देतात आणि सेकंड गोष्ट हे झालं फर्स्ट बिलिरुबिन बघायचं राहतो आम्ही आज न समजा माहित राहिलं पाहिजे बरं का सेकंड गोष्ट काय हायड्रेशन लेव्हल हायड्रेशन म्हणजे पाण्याचं अंश किती आहे पाण्याचं डिहायड्रेट असं काय राहतं वाढलं राहतं चंद वाढलं राहतं डोळे कसं राहतात एकदम ड्राय लिप्स पण एकदम पोट एकदम सुकलेली राहतात मग ते हायड्रेशन प्रॉपर पाहिजे हायड्रेशन प्रॉपर पाहिजे म्हणजे बाळ फीडिंग प्रॉपर घेतेने बघायला पाहिजे बाळ फीडिंग प्रॉपर घेतेने बघायला पाहिजे थर्ड कॉन्शियस लेवल बाळ कॉन्शियस आहे का कॉन्शियस असलं काय कळतं रडतं बाळ हालचाल करतो ते आहे का कॉन्शियस नसलं तर काहीच करायला येत नाही आम्हाला ध्यान येत नाही आणि त्याच्यानंतर बाळाला कशाचं अलर्जी आहे का हे सगळी गोष्टी तुम्हाला बघायला पाहिजे ही सगळी फिजिकल प्रिपरेशन मध्ये तुम्हाला येतात ते सोडून बाळाला काय करायला पाहिजे त्याचं डायपर आणि त्याला धुळ्याला काय टाकायला पाहिजे आम्ही आयशील टाकायला पाहिजे आयशील कसं टाकायचं ते दाखवतो 2 मिनिटात आयशील बघा युजली तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये बघितलं असेल की आयशीला काय करा डायरेक्टली इथं कापूस करतात ते पट्टी राहतो नाही का आपलं कोणतं पेपर प्लास्टर म्हणतात ना आपण ते डायरेक्टली लावून तिथं चिकून देतात केसाला ते बाळाला एवढं दुखतं ना आणि ते प्रॉपर वेपर कधीच नाही आता तुम्हाला केसाला यायचं जिकडे पट्टी लावून असं वाटलं तर दुखतंय का नाही दुखतं बाळ तर लय जास्त दुखतो त्याला पेन जास्त होतो म्हणून काय करायचं सगळ्यात बेस्ट मेथड आहे मी तुम्हाला दाखवतो कसं युज करायचं बघा तुम्हाला एक असं तुम्हाला एक हे बनवून घ्यायचं आहे
रोलर रोलर बन गया था तुम्हारा डोळ्याला काय पाहिजे तुम्हाला युजुअली तयार पाहिजे स्वॅबनंतर कॉस्टिक ठेवल्यानंतर त्याला तुम्ही प्रॉपरली रोल करा त्याला रोल केल्यानंतर तुम्ही काय करा एक साईडने एक गाठ मारा आणि दुसऱ्या साईडने अजून एक छोटा गाठ मारा नंतर दुसरं काय आहे एक कॉस्टिस आहे ते हे साईडला ठेवून द्या आणि ह्याला पण साईडने काय करा तुम्ही आता बघू शकता ह्याला पण गाठ मारून द्या मग ह्याच्यामधून क्लिअरली काय होतं ते तुम्ही बघू शकता ह्याच्याने पूर्ण डोळे झापले गेले आणि ह्याच्याने जास्त काय होतं स्टिकिंग कुठं पण राहत नाही त्याच्यामुळं हे तुमच्या बाळाचे केसाला वगैरे चिटकायचं कमी शक्य असतो तरी हे प्रॉपर मेथड आहे ह्याच्यानंतर काय करायचं बाळाच्या बघा डोळ्याला करेक्ट येतो ना एक थोडा मोठा झालेला आहे पण असं येतो असं राऊंड करायचं राऊंड करून हे साईडला घ्यायचं आणि तुमचा नॉट काय नाही नॉट नॉट म्हणजे काय म्हणता तुम्ही गाठ गाठ हे कधी पण डोक्याच्या साईडला यायला पाहिजे इकडं असं जास्त टाईट पण नाही जास्त लूज पण नाही आणि काढता यायला पाहिजे तसं हे थोडं मोठं झालेलं आहे पण व्यवस्थित एकदम हे करेक्ट आलेलं आहे हे थोडं जाडवायला पाहिजे जास्त लूज पण नाही पाहिजे जास्त टाईट पण नाही पाहिजे आणि काय एक्सेसिव्ह राहतो ना हे कट करून घेऊ शकता तुम्ही नाही तर असलं तर पण चालत आहे काढायला येईल ओके एकदा झालं तुमचं बाळ बघा तुमच्या बाळाचं आयशील्ड रेडी आहे आयशील्ड रेडी आहे डायपर रेडी आहे बाकीचं सगळं फिजिकल प्रिपरेशन झालेलं आहे हायड्रेशन लेवल प्रॉपर आहे बाळा कॉन्शियस आहे फीडिंग दिलेलं आहे मदरनी जस्ट काही पण अलर्जी नाही आहे वेट चेक केलेला आहे सगळं केलेलं आहे मग बाळाला आम्ही काय करू शकतो प्लेस करू शकतो बाळाला प्लेस करताना बघा कसं प्लेस करायला पाहिजे समजा हे डोक्याचं पाठ आहे आणि हे खाली बॅकचं पाठ आहे हा बटकचं पाठ आहे फर्स्ट ठेवताना बाळाचं कधी पण फर्स्ट काय करायचं बॅक ठेवायचं बॅक मग बॅकचं सोफा साफ करायचं नंतर काय करायचं बाळाचं डोकं ठेवायचं आणि घेताना फर्स्ट डोकं सपोर्ट द्यायचं नंतर मग पाठ म्हणजे तुम्हाला विचार करा सगळ्यांना जास्त सपोर्ट द्यायला पाहिजे मानायला पाहिजे म्हणजे मान नाही बसल्याला हे एकदा झालं मग तुमचं नेक्स्ट इम्पॉर्टंट काय काय माहिती का तुम्ही एक टिकी नोट घ्यायचं टिकी नोटवर तुम्ही लिहून घ्यायचं नाहीतर तुमचं काय डॉक्युमेंटेशन राहतो ना ते डॉक्युमेंटेशनवर तुम्ही काय करून घ्यायचं लिहून घ्यायचं काय लिहून घेता ओके त्याचे व्हायटल्स लिहून घेता मग कधी स्टार्ट केलं टाइम मी टाइम लिहितो टाइम काय झालेला आहे अकरा वाजून 20 मिनिट झालेला आहे 11:20 आणि हे स्टिकी नोट आहे ना हे तर टाकायचं म्हणजे दुसऱ्यांना पण नेक्स्ट स्टाफ नेक्स्ट फोन येत आहे ना त्यांना कळायला पाहिजे आणि याच्यावर टायमिंग पण राहतो तुम्ही बघा याच्यामध्ये याच्यावर टायमिंग पण राहतो ते पण ऑटोमॅटिकली स्टार्ट होतो इथं किती अवर युज केलेला आहे लॅम्प किती अवर युज केलेला आहे आणि ऑटोमॅटिकली स्टार्ट कॉम्प्लिकेशन काय काय होऊ शकतात ते पण सांगतो मी म्हणजे सगळ्यांना इम्पॉर्टंट काय कॉम्प्लिकेशन होणं कॉम्प्लिकेशन फर्स्ट बघा बाळाला जास्त टेम्परेचर झालं ना स्किन काय होतो लालसर 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 पडतो लाटला काळ पडतो मग तसं मुलं इमिडिएटली बाळाला काढून द्यायचं सेकंड प्रॉपर आयशील्ड नसलं प्रॉपर आयशील्ड नसलं बाळ रडतो आणि सेकंड आता रेटिनाला डॅमेज होतो तुम्हाला कंटिन्युअस बाईक सोडत चाललं का डोळ्यामध्ये असं झालं तर काय होतं त्रास होतो एकदम आम्ही थोडं स्लाइड पुढे जाऊ एकदम हे करतो मग बाळाला पडलं तर काय होतं रेटिना डॅमेज होऊ शकतो थर्ड प्रॉपर डायपर नाही गाठला नाहीतर डायपर नाही गाठला तरी गोनाड्स पण डॅमेज होऊ शकतात त्याला काय म्हणतात माहिती का इंग्लिशमध्ये प्रायापिझम म्हणतात हार्मोनल चेंजेस होतात हार्मोनल डिस्फंक्शन होतो त्याच्यासोबत एक ब्रोंझ बेबी सिंड्रोम म्हणून येतो ब्रोंझ बेबी सिंड्रोम ते ब्रोंझ बेबी सिंड्रोम मध्ये काय होतो माहिती का जास्त देणार समजा फॉर एक्झाम्पल डबल सर्फेस फोटोथेरपी त्याच्यामध्ये काय होतो माहिती का बाळ एकदम चॉकलेटी पडून जातो ब्रॉन्झ म्हणजे ब्रॉन्झ कलर नाही का चॉकलेटी राहतो एकदम आणि त्याचं युरिन फेसेस म्हणजे शी सू आणि स्किन सगळं काय होतं चॉकलेटी चॉकलेटी होतो त्याला ब्रॉन्झ बेबी सिंड्रोम म्हणतो हे ब्रॉन्झ बेबी सिंड्रोम झालं तर तुम्हाला कळायला पाहिजे की बाळाला जास्त किती पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त हेट चालू अजून एक येतो रिबाउंड इफेक्ट म्हणून रिबाउंड इफेक्ट म्हणजे काय माहिती का तुम्हाला बाळाला किती उशीर आम्ही फोटोथेरपी तर टाकतो ना फोटोथेरपी बिलिर बी लेवल वाढत राहतो बाळ काढलं लगेच नाही एक दिवसात बिलिर बी लेवल वाढतो आणि बाळाला आम्ही बिलिर बीन वाढले म्हणून आम्ही फोटोथेरपी मध्ये टाकतो बाळाचं बिलिर बी लेवल कमी होतो आणि बाळाला बाहेर काढलं आणि वाढत जातो
तर ही कॉम्प्लिकेशन आता सांगतो तुम्हाला नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी काय काय सिम्पल मध्ये काय म्हणजे आपलं काम आपल्याला माहीत राहायला पाहिजे. फर्स्ट गोष्ट म्हणजे तुम्हाला माहीत राहायला पाहिजे बाळाचं नाव काय, बाळाचं वय म्हणजे एक दिवस आहे दोन दिवस आहे ते माहीत राहायला पाहिजे, जेंडर माहीत राहायला पाहिजे बाळ मेल आहे काय फिमेल आहे, आणि बाळाचं हिस्ट्री माहीत राहायला पाहिजे म्हणजे बाळाच्या आईचं आईचं एलएससीए झालेलं आहे काय, प्री मॅच्युअर बेबी आहे काय, आणखी दोन महिन्यामध्ये झालं प्री मॅच्युअर बेबी असतात जास्त पाहिजे घ्यावं लागतात है ना, प्री मॅच्युअर असलं तर जास्त घ्यावं लागतं, एलएससीएस असलं तर पण जास्त घ्यावं लागतं, नॉर्मल असलं ओके, आणि बाळाचं आईचं रक्त कोणतं आहे ऍक्च्युअली हा एक एबी इनकॉम्पॅटिबिलिटी म्हणजे नेगेटिव्ह असतं आणि बाळाचं ओ पॉझिटिव्ह असतं तर त्या बाळाला त्रास होतो है ना, त्याला ऍक्च्युअली काय म्हणतो इलेक्ट्रोग्राफोसिस फिडेलिस म्हणतो, त्याच्या त्याला जात नाही पण ते केसमध्ये मी फोटोथेरपी देऊ नाही शकत, म्हणून या सगळी गोष्टी आपल्याला ऍज अ नर्स माहीत राहायला पाहिजे. सेकंड गोष्ट याचं डिस्टन्स किती राहायला पाहिजे 45 सेंटीमीटर, इंटेन्सिटी किती राहायला पाहिजे 400 ना 500 मायक्रोवॅट, ओके एवढा माहीत राहायला पाहिजे आणि हे प्री वॉर्म करून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर बाळाचं बिलिरुबिन लेवल किती आहे ते तुम्हाला माहित राहायला पाहिजे, बिलिरुबिन जास्त असलं तेव्हाच मी बाळा काय करू शकतो फोटोथेरपी देऊ शकतो. त्याच्यानंतर बाळाचा आयओ चार्ट म्हणजे इनपुट आउटपुट चार्ट म्हणजे बाळ 12 तास नाही 12 टाइम तरी दूध घ्यायला पाहिजे, त्या म्हणजे याच्यामध्ये काय होतं माहिती का फोटोथेरपीमध्ये जास्त हिट देऊन अंगातलं पाणीचं अंश म्हणजे मी काय म्हणतो फ्लुइड लेवल काय होतो कमी होतो, म्हणून बाळाला जास्त आम्ही काय करायला पाहिजे फिडिंगला द्यायला पाहिजे. आणि त्यानंतर आउटपुट म्हणजे सुसू कितीदा वेळा करतो बाळ ऍक्च्युअली 6 ते 8 टाइम तर सुसू करायला पाहिजे. त्याच्यानंतर जो सांगतो तुम्हाला आईला 2 तासाला एकदा बाळाला हे द्यायला सांगायला पाहिजे, 2 तासाला एकदा आणि 2 तासाला एकदा देताना काय करायला पाहिजे बाळाला कसं घेताना 22 नंबर पुढच्या महिन्यात बंद करायचं, बंद करून बाळाला घेताना फर्स्ट हे काढून द्यायचं, बर फर्स्ट हे काढून द्यायचं साईडने पण काढलं जातं लहान असं काढलं जातं का सांगा कंटिन्युअस आणि ते पैसे तारीख लक्षात ठेव लिहून घे मी पण घरी लिहून बरोबर आणि काय काय म्हणजे प्रोग्रेस काय काय जरा विचारून थोडक्यात थोडक्यात पुढे काय करायचं काय नाही ते विचारून चालते ठेवतो. आपलं ब्लड सर्क्युलेशन जास्त होतं, ब्लड सर्क्युलेशन जास्त होल्यामुळे बाळाला थोडं रिलॅक्सेशन नंतर 2 तास काढली नंतर आणि बाळाला सेम प्रोसिजर पहिला ते लावून घ्यायचं नंतर मग बाकीची गोष्टी करून घ्यायचं ओके. ते झालं तुमचं इनपुट आउटपुट चार्ट. त्याच्यानंतर वेट चेक करायचं 2 तासाला, हायड्रेशन लेवल होऊन घ्यायचं, कॉम्प्लिकेशन काय होऊन घ्यायचं आणि या लाईटचं इंटेन्सिटी बंद केल्यानंतर याच्यामध्ये लिहायचं की बाबा 11 वाजून 20 मिनिटाला स्टार्ट केलं तो 1 वाजून 20 मिनिटाला बंद केलं आणि कधी स्टार्ट करतो आणि लिहायचं. ऍक्च्युअली असं चॅटिंग चॅटिंग साईडला लावले होते नंतर रनाचे पॉईंट मध्ये साईडला येतो नुसतं मी लिहून द्यायचं नंतर एक मध्ये याच्यामध्ये सेव्ह होतो आणि या सगळ्या इलेक्ट्रिकल आणायचा ते शिफ्ट चेंज झालं हे झालं सेल लो झाली म्हणून तुम्ही काय करायचं बेटर फिजिकली तुमच्या डॉक्युमेंटेशन मध्ये तुम्ही त्याची वाटा तवा लिहून घ्यायचं हे सोडून आणि काय काही कॉम्प्लिकेशन असलं सांगून घ्यायचं. आणि हे काय फोटोथेरपी लाईट आहे ना हे बल्ब एक बल्ब 800 तासचा होतो, 800 तासच्या नंतर त्याचं कॅपॅसिटी काय होतं कमी. तर हे सर्व गोष्टी आहेत आणि सिस्टर विचारते मला बाळाला काढायचं कधी है ना, सगळी गोष्टी मी झाली आपल्याला व्हायटल साईन चेक करायला पाहिजे, हायड्रेशन कॉन्शियस वेट इनपुट आउटपुट कॉम्प्लिकेशन सगळं झालं पण बाळाला काढायचं कधी. बघा युजली 24 तासानंतर बाळा कधी आम्ही पुढे करत होतो दर 24 तासाच्या नंतर मी त्याचं काय करतो बिलिरुबिन लेवल चेक करतो, बिलिरुबिन लेवल दर 24 तासाला नंतर एक हॉस्पिटलमध्ये 12 तासाला पण करतो, 12 तासाच्या नंतर कळलं की त्याचं बिलिरुबिन लेवल किती आहे. एकदा बिलिरुबिन लेवल आम्हाला आलं की डॉक्टर आपोआप आपल्याला बोलतो की तुम्ही बाळाला फोटोथेरपीस्टला ऍडमिट करू शकता. युजली